बुलेटिन मध्ये सुरुवातीला नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी येत आहे. तुर्भे एमआयडीसी मध्ये तिहेरी हत्याकांड झालंय. या क्षणाची एक मोठी धक्कादायक बातमी आपण पाहतोय. तुर्भे एमआयडीसी मध्ये तिहेरी हत्याकांड झालंय. भंगार विक्री करणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आलेली आहे. तीक्ष्ण हत्यारानं डोक्यात आणि पोटात वार करून या तिघांना या ठिकाणी या तिघांची हत्या करण्यात आली आहे. एका बंद कंपनीत तिघांचं भंगाराचं दुकान होतं. 4 लाखांच्या भंगार विक्रीतून ही तिहेरी हत्या झाल्याचा प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्या हाती येते. आणि त्या शिर्डीमधून आणखीन एक महत्वाची बातमी आहे. शिर्डीमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याचं बघायला मिळते. निमगाव इथल्या विजयनगर येथे तिघांची हत्या झालेली आहे. सकाळी ही तिहेरी हत्याकांड या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मोठी खळबळ या परिसरात माजलेली आहे. तिघांवरती कोयत्याने वार करून या तिघांची हत्या करण्यात आली आहे. नामदेव ठाकूर वय वर्ष 62 तर दगुबाई ठाकूर वय वर्ष 50 आणि खुशी ठाकूर या 16 वर्षाच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर या हल्ल्यामध्ये दोघे जण जखमी असल्याचं देखील कळतंय. तर जखमींवरती सध्या शिर्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका आरोपीला पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतल्याची देखील माहिती कळतीय. मात्र हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. नवी मुंबई पाठोपाठ शिर्डीत देखील तिहेरी हत्याकांड झाल्याची एक धक्कादायक बातमी या क्षणाची आपण पाहतोय. लोकमत स्पेशलमध्ये बघूयात पुढची बातमी. लग्नानंतर माहेरच्यांनी पळवलेली पत्नी मिळवण्यासाठी एका पतीनं धरणे आंदोलन सुरू केलंय. तर पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर जिल्ह्यात पत्नीसाठी सुरू झालेल्या या राड्यात सासू बालंबाल बचावली आहे. आपल्या घरची सून परत मिळावी म्हणून सासरच्या मंडळींकडून मुलीच्या घरावर थेट हल्ला केलाय. पोलिसांच्या समोरच मुलीच्या घरच्यांची अशी यथेच्छ धुलाई सुरू आहे. या जमावाचा सगळा राग मुलीच्या आईवर म्हणजे सासूवर आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या महिलेला कसबस जमावाच्या तावडीतून वाचवलं म्हणून ती बालंबाल बचावली. तर तिकडे पती राजा पत्नी परत मिळावी म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनासाठी तळ ठोकून बसलाय. पश्चिम बंगालच्या मिदनापूर मध्ये हा सगळा फॅमिली ड्रामा सुरू आहे. त्याचं झालं असं की 5 जुलै रोजी राजादास या तरुणानं प्रेयसी दोयल सोबत पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दोघांना घरी बोलवलं. त्यांना वाटलं हा पाहुणचार आहे पण घरी बोलावून जावयाला सासऱ्यानं बेदम सोप देत हाकलून दिलं. सासरा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं लगेच मुलीचं दुसऱ्यासोबत लग्न लावलं. त्यामुळे चिडलेल्या मुलाच्या घरच्या मंडळींनी आक्रमकपणे मुलीच्या घरावर हल्ला करत रडा घातला. आता या पतीला पत्नी आणून देणं पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट News18 लोकमत मिदनापूर. जाऊयात पश्चिम बंगालला. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत सुरू झालेलं जय श्रीरामचं लोण आता गावागावात पोहोचलंय की काय असा प्रश्न पडलाय. कारण उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये देखील जय श्रीरामवरून मारहाण केल्याचा आरोप मदरशातल्या मुलांनी केलाय. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये क्रिकेटची मॅच सुरू असताना त्याला धार्मिक संघर्षाचं रूप प्राप्त झालंय. मदरशातली मुलं क्रिकेट खेळत असताना तिथे काही मुलं आली. त्यांनी या मुलांना जय श्रीराम म्हणायला सांगितलं. नकार दिल्यानंतर बॅटनं बेदम मारहाण करत दगडफेकही केल्याचा दावा मदरशातल्या मुलांनी केलाय. मारना शुरू किया का बोलो जय श्रीराम, इन्होंने कहा नहीं बोलेंगे और मारना शुरू किया भागे तो फिर उन्होंने जानलेवा हमला किया. पण गमती गमतीत झालेल्या या मारामारीला धार्मिक रंग देण्यात आल्याचा दावा हिंदू युवा वाहिनीनं केला आहे. मारपीट की घटना को धर्म से जोड़कर के सांप्रदायिक माहौल खराब करने का सब कुछ शरारती तत्वों का जाल है. या घटनेची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. तिघांची सोशल मीडियावरून ओळख पटवण्यात आली आहे आणि त्यातल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. 3 बच्चे जो इंजर्ड हुए हैं उसमें जो जिनके थोड़ी चोटें आई हैं उनका मेडिकल कराया गया है और विधिक कार्यवाही की जा रही है. चांगल्या समाजासाठी ज्या रामराज्याचे दाखले दिले जातात त्याच रामाच्या नावानं असे प्रकार घडत असतील तर ती चिंतेची बाब आहे. जय श्रीरामवरून जे पश्चिम बंगालमध्ये झालं ते दुसरीकडे घडू नये यासाठी सरकारनं आत्ताच कठोर पावलं उचलायला हवीत. ब्युरो रिपोर्ट News18 लोकमत.